आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मला आज फक्त माझ्या लेकीच्या हातचं सूप प्यायचंय, बाकी काही नकोय मला. फाईन. एक मिनिट हा बाबा, नक्की. बाबा थांब. अरे 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 देवा देवा, अरे कसला हा न्याय रे तुझा. हा अरे एक वेळ माझे डोळे काढून घे, पण पण भाऊजींची दृष्टी परत आण. ए मावशी, तुला जर खरंच वाटत असेल ना की बाबाला लवकर बरं वाटावं, तर प्लीज त्याच्यापासून जरा दूरच राहा. पियू, असं बोलू नये ग. नाही ओ, बरोबर बोलते ना ती. मला मला नाही वाईट वाटलं. येते मी. बाबा तू नको लक्ष दे तिच्या बोलण्याकडे. मी तुला सूप भरवते. हा वर बघ, वर बघ. हळू बाबा, पाणी पी बाबा. हा हे घे, पाणी घे. गौतम पासून तोडायचं होत, पण माझंच दुर्दैव हा मेला नाही, याची फक्त दृष्टी केली. आणि आता त्यामुळे ना अर्पिता अर्पिता याच्या जवळ येत चालली आहे. कसही करून ह्या दोघांना वेगळं केलंच पाहिजे, पण कस कस. हे बघ, वेड्यासारखं घड्याळ बघायला जातोय, काय दिसणार आहे घालायचं तरी कशाला. छान झालं होतं ना सूप, मला खरंच खूप आवडलं. अगदी आई सारखीच चव या हाताला तुझ्या. आज मंजिरी असती तर तिला तिला केवढा आनंद झाला असता, केवढा अभिमान वाटला असता तिलाही. असं आहे बघ ना पिऊ,
या सगळ्या गोष्टींमुळे हे जे काही झालंय त्या सगळ्यामुळे तुला पण अचानक मोठं व्हावं लागलं ग. एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या अचानक तू स्ट्रॉंग मुलगी आहेस आमची. सगळ्या जबाबदाऱ्या छान पेलतीस तू. व्हेरी गुड व्हेरी गुड. बर मगाशी घड्याळात वेळ दिसली नसली तरी अंदाज आहे मला. आता बऱ्यापैकी रात्र झाली आहे. तू दमली असणार बाळा. जा जाऊन जाऊ. गुड नाईट. गुड नाईट बाळा. अगं पियू गुड नाईट तर म्हण. पियू 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 कुठे आहेस तू? अगं अशी न सांगता गेली. पियू गुड नाईट म्हण ना. अगं कुठे आहेस तू पियू? हो इथेच आहे मी बाबा. मग बोलत का नव्हतीस? मी गुड नाईट म्हणतोय कधीचा. अरे बाबा तू इतकं मनापासून बोलतोस ना. कळेच ना काय बोलू. हे विळाबाई असं करत जाऊ नकोस ग. कळतच नाही तू काय आहेस नाहीस आणि तुझ्या आवाजाने पण केवढा आधार वाटतो. मी तर म्हणतो तुझा आवाज ऐकूनच मी निम्मा बरा होणार. अचानक शांत होऊ नकोस अशी न सांगता कधी. नाही बाबा मी आहे. आम्ही सगळे मिळून तुला बरे करणार आहोत. तू आता शांत झोप बघू. तूही झोपा. ते रात्रभर मोबाईल वर सिरीज बघत गेम खेळत नाही बसायच. हो मी पण झोपेन. हो तू झोप बघू बाबा. इथे ना जवळच तुझ्या उजव्या साईडला पाणी ठेवलंय. इथे झोप आता शांत. गुड नाईट. गुड नाईट बाबा. आता झोप लागेल ना. बरं झालं तू वेळेवर आलीस. मी खरंच सांगते म्हणजे बोबडीच वळली होती. मला वाटलं होतं आता बाबांना कळणार की तू नाही मी होते तिथे. कशाला उगीच टेन्शन घेतेयस. मी येतच होते. पण तू बघितलंस बाबा खूप पॉझिटिव्ह बोलत होता. बाबा तुझं खूप कौतुक करतायत. अभिमानाने बोलतायत ते तुझ्याबद्दल. नाही तो अभिमान माझ्याबद्दलचा नाही. ते कौतुक त्याच्या त्या मुलीच आहे जी त्याची इतकी सेवा करते. एकीकडे मनात दुःख आहे की बाबाला बघता येत नाहीये पण दुसरीकडे आनंद ह्याच आहे की त्यामुळे तू त्याच्या जवळ जाऊ शकतेस. एक मन म्हणतंय की बाबा लवकर बरा व्हावा पण दुसरं मन म्हणतंय की परत तू त्याच्यापासून दूर जाशील. नाही पियू नाही. मी इतकी स्वार्थी नाही ग होऊ शकत. बाबा लवकरात लवकर बरे व्हायला हवेत. त्यांना दिसायला हवं ह्यातच माझा आनंद आहे. मी त्यांच्या जवळ असणं हे फार महत्वाचं नाही आहे माझ्यासाठी. आणि आता
आई लवकर घरी यायला हवी आणि बाबा बरे व्हायला हवे, हेच महत्त्वाचं आहे. बरोबर आहे तुझं. बाबाची पण खूप काळजी घ्यायला हवी. आपण बाबाला ना त्या वसुधा मावशीपासून दूर ठेवलं पाहिजे. त्रास होतो ग बाबाला तिचा. हे बघ, उद्यापासून किचन मध्ये फक्त आपण दोघी. हो, बाबांना त्रास होईल अशी एकही गोष्ट नाही होऊ देणार मी. प्रॉमिस. बर पिऊ, उशीर झालाय, जायचं झोपायला. मंजिरी ना खूप छान चेपून देते डोकं, पण तू तर तिच्याहून चांगलं चेपतेस ग. खूप बरं वाटत. माझी लेख आहेच गुणी म्हणा. तर आता हे मी करू शकतो, पण लेख सेवा करते तर मजा येते. कर कर. पियो बळा, किती माया आहे ग तुझ्या स्पर्शात. I'm proud of you. पिऊ, शाळेत जाताना आई पाडायची तसा चपटा भांग पाडू नको ना प्लीज. नको ते विस्कटलेलेच ठेवा असे मस्त. तुम्ही काय म्हणता ते रफल्ड फ्रिझी ते काय फझी वॉट एव्हर ते तसंच राहू दे विस्कटलेले. अगं नको ना भांग पाडू. सायकोलॉजी मध्ये बर का असं म्हणतात, मुलाचं प्रेम आईवर असत आणि मुलीचं प्रेम बापावर असत.
सिद्ध करते है माझे लेख। अर्पिताला हे क्षण नेहमीच मिळत राहावेत। गौतम बरा झाला की मी सांगेन त्याला की तुझी ही लेख तुझी सेवा करत होती। हेलो युवराज, गुड मॉर्निंग। बाबा तू आता थोड़ा वेळ इथेच आराम कर, काही लागलं तर सांग। पीयू हे विचारायची किंवा मी तुला सांगायची काही गरजच नाहीये। माझ्या मनात नुसता विचार जरी आला तरी तू ओळखतेस ना मला काय हवं काय नको। युवराज माझी लेख म्हणजे ना जगातले एक वेगळं रसायन आहे। आय अग्री सर। खर तर तुमच्या मुलीसारखी मुलगी प्रत्येक बापाला मिळायला हवी। यू सेड इट राईट देअर। तुम्हाला माहितीये सर, माझी मम्मी नेहमी म्हणते की प्रत्येक घरात एखादी तरी मुलगी असायला हवी। खरंय, तुझ्यासारखा मुलगा असेल तर अगदीच खरंय। नाही पण जोक सपाट, ह्या स्त्रियांचं ना फार मोठं योगदान असतं रे प्रत्येक गोष्टीत। केवढी मोठी सपोर्ट सिस्टम असते ही। गरज पडली एखाद्या क्रायसिस मध्ये तर पुरुष ढेपाळतात हातपाय गळतात, पण यांची स्ट्रेंथ। आजच बघ ना, मला घडवलं आईनी, प्रोत्साहन दिलं, बळ दिलं शुभिनी, आणि सांभाळलं मंजिरीनी। ह्या तीन बायका माझ्या आयुष्यातल्या ज्या आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन मोजताच येणार नाही रे। आणि त्यात आता अजून एका नावाची भर पडली आहे, माझी मुलगी।
ही शक्ती आहे माझी. हे सगळं तुमच्यासाठी प्रिया नाही तर मी करते हे कळल्यावर सुद्धा तुम्ही हेच मागाल का देवाकडे? घ्या, हे हिचे खाली नवीन सुरू झालंय. ह्या बावळट मुलीचं कौतुक करायला लागलो की ही शांत बसते, अशी गप्पच होते एकदम. काय ए बाळा, तू नको टेन्शन घेऊस, नको काळजी करूस, आय एम फाईन. आय एम फाईन, आता ओके. जरा इनफॅक्ट तू जरा आराम कर, मला मला काही नको आता. हा बाबा, तू बसा इथे शांतपणे, आराम कर आणि काही लागलं तर सांग, मी जवळच आहे. तुझं किती कौतुक करतोय, ते कौतुक माझं नाही तुझं करतायत पिऊ. मला ना खरच खूप गिल्टी वाटतंय ग. बाबांना दिसत नाहीये ह्या गोष्टीचा आपण गैरफायदा घेतोय, त्यांची फसवणूक करतोय. पण त्यांना जेव्हा कळेल की त्यांची सेवा करणारी तू नाही मी आहे, तेव्हा काय करायचं आपण? हे बघ, तू याला फसवणूक कशी काय म्हणू शकतेस? म्हणजे तू त्याची सेवा करतीयस, गैरफायदा घेत नाहीयेस. आणि मला नसतं ग जमलं एवढं सगळं, माझ्यात एवढा पेशन्सच नाहीये. मला तर उलट वाटतंय की तुम्हा दोघांना जवळ येण्याची ही एक खूप मोठी संधी तुला देवाने दिलीये. आम्ही दोघं जवळ येणं कधीही शक्य नाहीये. हे बघ, आपण आता एका गोष्टीची काळजी घेऊया. बाबांना कधीच कळायला नको की त्यांची काळजी घेणारी तू नाही मी होते. नाही नाही, एक मिनिट. हे त्याच्यापासून लपवून ठेवणं ही त्याची फसवणूक होईल. नाही पिऊ, ऐक ना. हे बघ, तू हे असं काहीही करणार नाहीयेस. मी त्याला खरं काय ते सांगणार आहे आणि तू मला प्लीज थांबवू नकोस. माझं ऐकून तरी घे पिऊ. पिऊ, सर इथेच आहे. कारखानेस? नाही सर, आज कारखानेच नाहीयेत, आज खानविलकर आलेत. हो सर, इमर्जन्सीमुळे त्यांना आउट ऑफ टाउन जावं लागलं. सर, सगळा स्टाफ तुम्हाला मिस करतोय आणि रोज सकाळ संध्याकाळ तुमच्यासाठी प्रार्थना करतोय की तुम्हाला लवकर बरं वाटावं. ते वाटेलच. सांगा स्टाफला मी लवकर बरा होईन, कारण माझी मुलगी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. फक्त मंजिरी घरी परत येईपर्यंत कामात काही माझं लक्ष लागणार नाही. खरंच सर, जापानीज कंपनीने टेंडर काढलेलं आहे आणि भारतातल्या टॉप 10 कंपनीजना इन्व्हाइट केलेलं आहे. यात आपण आहोत आणि सर, हा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ड्रीम्स चेंज, स्वप्न बदलतात खानविलकर. ते जापनीज टेंडर नका भरू.
अहो ज्या प्रोजेक्टवर तुम्ही एवढी मेहनत घेतलेली आहे, दोन वर्ष ज्याच्यावर काम केलंय ते प्रोजेक्ट असं? हे बघा, प्रश्न या दोन वर्षात केलेल्या मेहनतीचा नाहीच आहे. मुद्दा हा आहे, इतकी वर्ष हेच केलंय फक्त काम काम काम. कामापुढे बाकी सगळं दुय्यम प्रायोरिटी. तुम्हाला कळतंय का, माझी बायको आत्ता घरी नाहीये. ती मला घरी यायला हवी. बाकी माझ्यासाठी काही महत्वाचं नाही. माझी माझी फॅमिली आणि त्या फॅमिलीची सिक्युरिटी हे माझ्यासाठी आत्ता सगळ्यात महत्वाचं आहे. तर पण इतका प्रेस्टिजियस. प्रेस्टिज इज नॉट एव्हरीथिंग इज इट? आय एम सॉरी, हे मी स्वतःला विचारतोय. तुम्हाला कळणार नाही आत्ता माझी मानसिक स्थिती काय आहे. सो प्लीज, मी सांगतोय तेवढं ऐका. जापनीज टेंडर भरू नका. ओके सर, हॅव अ गुड डे. गौतम सर, मी आलोच.